नमस्कार, मी अंकिता जाधव, बातमीपत्रात तुमचं स्वागत, माझ्यासोबत आहे. नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिन मध्ये सुरुवातीला एक अतिशय ब्रेकिंग न्यूज, महत्वाची बातमी आपण पाहतो. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. तुमचा दाभोळकर होणार, पवारांना ट्विटरवरून धमकी देण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धमकीची गृह विभागानं दखल घ्यावी असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. शरद पवार यांना धमकी येणं दुर्दैवी असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंकडून पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तर धमकीची गृह विभागानं दखल घ्यावी असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. तुमचा दाभोळकर होणार असं पवारांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली आहे. मला व्हॉट्सअपवर आज ही हा मेसेज आलेला आहे आणि कुठल्या तरी वेबसाईटवरनं अशी एक धमकी दिली जाते आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचेही अनेक ह्या बाबतीतले अशा कॉमेंट्स आलेले आहेत अशा. त्याच्यामुळे ह्या अतिशय ऑब्जेक्शनल आहेत आणि मला विचाराल तर अशा धमक्या आल्या असतील तर होम मिनिस्ट्रीनी ह्याची तातडीने नोंद घ्यावी. आणि हा विषय मी आज मुंबईच्या सीपींपर्यंत केलेला आहे आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल जी धमकी, ज्या पद्धतीने ही धमकी आलेली आहे, ही दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरूर असतात पण इतका द्वेष ज्या पद्धतीने पसरला जातो आज समाजात, या अतिशय दुर्दैवी. आजच सकाळी तर सुप्रिया सुळे बोललेलं आपण पाहिलेलं आहे, त्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा पद्धतीनं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजकारणामधले ज्येष्ठ नेते आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी येणं अतिशय गंभीर आहे, आपली प्रतिक्रिया. तर जितेंद्र आव्हाड यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. खरं तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. आमचे प्रतिनिधी के चेतन कासेकर सध्या आपल्यासोबत आहेत. चेतन, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, सुद्धा स्वतः सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातली तक्रार दिलेली आहे, नेमकं एकूण प्रकरण काय आहे? नक्कीच, जर बघाल तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटर माध्यमातून आलेली आहे. आज सकाळीच ही धमकी आली, त्याच्यावरनं खळबळ माजली आहे. त्याच संदर्भातली त्यांचीच लेख, जी खासदार आहे तिने मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे ही रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. त्या रीतसर तक्रारीमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की त्यांना दाभोळकर बनवण्यात येईल आणि एक वेगळ्या पद्धतीतलं एक तणावाचं वातावरण सध्या महाराष्ट्रात बनलत आहे. कारण की एका ठिकाणी कोल्हापूरला जे झालं त्यानंतर शरद पवारांचं ट्विट आणि त्यानंतर नितेश राणे यांचं ट्विट आणि त्यानंतर हा प्रसंग, ह्या इकडे कुठे ना कुठेतरी एक वेगळं दबावाचं तंत्र वापरण्यात येत आहे. कारण की महाराष्ट्रातले मोठे नेते हे शरद पवार मानले जातात आणि त्यांचा दाभोळकर होईल अशा संदर्भातले ज्यावेळेस विधानं होतात, त्यामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या पूर्वगामी विचारधारेला तडा जाण्याची घटना ह्या सगळ्या होत चाललेल्या आहेत. असंच काही चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये पूर्वगामी विचार नेहमी मांडला जातो, त्या ठिकाणी विचाराचे मतभेद असतात पण त्या विचारच संपवण्यात यावा अशा पद्धतीतलं जे राजकारण आणि त्याच्यानंतर होणारा जो काय एक राजकारण झाल्यानंतर जे पूर्णपणे एकमेकांवरचा आरोप प्रत्यारोप होत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण रंगते असंच दिसतं आहे. त्याचमुळे आज एक मोठी घटना म्हणावी लागेल की ज्या पद्धतीत शरद पवार ह्यांना धमकीच्या ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आता गुहार लावलेली आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत, यांनाही आता ते ह्याबद्दल सूचित करणार आहेत आणि ह्यातल्यावरती जे कोणी दोषी असेल त्यांना तातडीने पकडण्यात यावं अशी एक मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. पण ह्या पूर्ण घटनेवरनं पूर्णपणे राजकारण नक्कीच तापणार, हे मात्र नक्की निश्चित. चेतन, हे ट्विटर प्रोफाईल नेमकं कुणाचं आहे या संदर्भातली काय माहिती मिळाली?
नक्कीच जर सायबर सेलकडनं ही जर का माहिती बघाल तर पूर्णपणे जो वेबसाईट्स आहे त्या वेबसाईट्सवरनं लॉग इन करून हे ट्विटर अकाउंट चालवलं गेलं आणि त्या ट्विटर अकाउंट्सवरनं आता सायबर सेल ही पूर्ण ॲक्टिव्ह झालेली आहे. कारण की आयुक्तांना जे पत्र देण्यानंतर सायबर सेलकडे गेलेलं आहे ते सायबर सेल पूर्णपणे आता ते इन्व्हेस्टिगेशन करेल की हे कोणाचं अकाउंट आहे, कुठच्या आय पी ॲड्रेसवरनं आलं आहे, कशा पद्धतीत आलं आहे आणि याच्या मागचे सूत्रधार कोण आहे. कारण की जर तुम्ही बघाल तर सुप्रिया सुळे ह्यांनी एक थेट सांगितलं की कुठेतरी एक महाराष्ट्रामध्ये अदृश्य शक्ती काम करते आहे आणि ती अदृश्य शक्ती आता राष्ट्रवादीचा जो महत्त्वाचा विचार आहे तो संपवण्याचा कारभार चाललेला आहे. त्यावरनं त्यांनी थेट आरोप केलेला आहे की ही जी अदृश्य शक्ती आहे ह्याला पकडण्यात यावं. या अदृश्य शक्ती संदर्भात राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पत्र पोलीस आयुक्तांना थोडंसं थांबवते. आणखीन